नमस्कार. अपूर्व क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे बदक कसं विणायचं ते दाखवणार आहे. हे अशा प्रकारचं बदक विणून आपण एखादं वॉल हँगिंग बनवू शकतो किंवा टेबलमॅट देखील बनवू शकतो. तर हे बनवायला सुरू करण्याआधी मला सांगावं असं वाटते की आज जगभरात करोना व्हायरसचं जे काही सावट पसरलेलं आहे त्याच्यातून सुखरूप बाहेर पडणं हे देखील आपल्या हातात आहे. जेव्हा सरकार आपल्याला सांगतं घरात राहा किंवा स्वतःला क्वारंटाईन करा, तर तसं करा. जर तुम्हाला काही आवश्यकता नसेल, गरज नसेल, तर उगाच घराच्या बाहेर पडू नका. घरात राहा, सुरक्षित राहा, आपल्या परिवाराचीही काळजी घ्या. तसं आपलं हे विणकामाचं काम असं आहे की हे तुम्ही घरात बसूनही करू शकता, परंतु आता बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे ह्या वस्तू उपलब्ध होणार नाही आहेत. खरं तर मी देखील दररोज व्हिडिओ अपलोड करावे किंवा जास्तीत जास्त विणकामाची व्हिडिओ बनवावे असा प्रयत्न करते, परंतु माझ्याकडे देखील जास्त प्रमाणात लोकर नाही आहे आणि मी भारताच्या बाहेर राहते, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा भारतात जाते तेव्हा तिथून मी लोकर घेऊन येते. पण ह्यावेळी करोना व्हायरसच्या प्रकरणामुळे आम्ही जाण्याचं टाळलेलं आहे. आम्ही आता भारतात येऊ शकत नाही जोपर्यंत हे सर्व प्रकरण संपत नाही तोपर्यंत. त्यामुळे आता माझ्याकडे जी काही लोकर आहे त्याच्यामध्येच मी हे विणकाम करणार आहे आणि जेवढे व्हिडिओ बनवता येतील तेवढे व्हिडिओ मी बनवणार आहे. चला तर मग हे बनवायला घेऊयात. ह्या पिवळ्या रंगाने प्रथम आपल्याला तीन चेन घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन. ह्या तीन चेनचा सर्कल बनवून घ्यायचा. त्यानंतर एक, दोन, तीन हा झाला आपला पहिला काम आणि ह्या सर्कलच्या मध्ये आणखी तीन काम घालायचे, म्हणजे एकूण आपले चार काम होतील. तीन चेनचा पहिला काम आणि तीन काम, असे चार काम. अशा प्रकारे आपले हे चार काम झालेले आहेत. ह्याच्यानंतर काय करायचं, इथे पुन्हा एक, दोन, तीन, तीन चेन, त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा, म्हणजे पहिल्या खांबावर आपण दोन खांब घातले. आता मधले जे दोन खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, एक, दोन, आणि ह्या शेवटच्या खांबावर दोन खांब. असे आपले हे सहा खांब झाले. पुढच्या राऊंडमध्ये एक, दोन, तीन हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे हे सहा खांब आहेत असेच येतील. दोन झाले, तीन, चार, पाच आणि एक सहा. अशी ही चोच तयार झालेली आहे. आता पुढे आपल्याला पांढरा रंग लावून घ्यायचा आहे. तर मी ते पांढरे लोकर लावून घेते. गाठ मारून आणि ही ऑरेंज लोकर आपण कट करून घेऊया. आता इथे आपल्याला काय करायचं आहे,
एक दोन तीन, तीन चेन, हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. तीन चेनचा पहिला खांब झाला, दोन तीन चार पाच एक सहा, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून घेतला आपण. आता हे आपले सहा खांब झालेले आहेत. इथे एक दोन तीन, तीन चेन, हा आपला पहिला खांब टर्न करायचं. सेम ह्या पहिल्या खांबावर आपल्याला चार खांब घालायचे आहेत. तीन चेनचा पहिला खांब झालेला आहे, दोन तीन आणि एक चार. पहिल्या खांबावर आपण चार खांब घातले. पुढचे हे जे चार खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब घालायचा. एक दोन तीन चार. त्यानंतर हा जो शेवटचा खांब आहे ह्या खांबावर सुद्धा चार खांब घालायचे. एक दोन तीन चार. चार हे चार, चार ते बारा खांब आपले तयार झालेले आहेत इथे. आता आता काय करायचं, एक दोन तीन, तीन चेनचा हा पहिला खांब झाला. प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा, म्हणजे हे बारा खांब आहेत असेच राहणार आहेत. हे बारा खांब झालेले आहेत. एक दोन तीन, तीन चेन टर्न, आणखी एकदा प्रत्येक खांबावर एक एक खांब, म्हणजे ह्या अशा बारा खांबाच्या दोन ओळी होणार आहेत. तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. अशा प्रकारे ह्या बारा खांबाच्या दोन ओळी झाल्या. आता ह्या दोन ओळी झाल्या, ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आता इथून कमी करत जायचं आहे. त्यासाठी एक दोन तीन, हा पहिला खांब आणि हा दुसरा खांब एकत्र विणायचे अशा प्रकारे. त्यानंतर मधल्या आठ खांबांवर प्रत्येकी एक एक खांब येणार आहे. सात खांबांवर, सॉरी, तीन चार पाच सहा सात, बरोबर. पहिले दोन एकत्र विणले होते, आपले बारा खांब होते, तर आठ खांब आपण हे विणले आहेत. पहिले दोन एकत्र विणले, आठ खांब सिंगल, आणि हे शेवटचे दोन जे आहेत हे एकत्र विणायचे. पुन्हा हा अर्धा आणि दुसरा अर्धा अशा प्रकारे हे एकत्र, म्हणजे आता हे आपले बाराचे दहा झालेले आहेत.
आता हे पुन्हा 10 काम झालेले आहेत. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1, 2, 3 हा पहिला काम आणि हा दुसरा, असे हे दोन काम एकत्र विणायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर इथे पुढे आणखी एक काम हा पहिला आणि दुसरा आपण एकत्र विणलेला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या खांबावर खांब आता हे पुढच्या 3 खांबांवर अर्धे खांब घ्यायचे आहेत. एक सुईवर वेढा द्यायचा आणि ओढून घ्यायचा असं अर्धे काम. 2, 3 त्यानंतर ह्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. हा सिंगल क्रोशे घेतल्यावर हे पुढचे जे 2 खांब आहेत ते एकत्र विणायचे आहेत सिंगल क्रोशे घेऊन अशा प्रकारे. आता आपण इथून 2 एकत्र विणले आणि इथून 2 एकत्र विणले, त्यामुळे आता ह्या चेन ज्या आहेत ह्या 8 झालेल्या आहेत. हे 10 काम होते त्याचे ह्या 8 झालेले आहेत. इथे काय करायचं, एक चेन हा झाला आपला सिंगल क्रोशे, पुढच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, 1, 2, 3 आपले अर्धे काम आहेत हाफ डबल क्रोशे, त्याच्यावर 3 हाफ डबल क्रोशे, 1, 2, 3 2 सिंगल क्रोशे झाले, 3 हाफ डबल क्रोशे झाले. आता हे जे 3 आहेत ह्या तिघांवर 3 खांब घेऊ म्हणजे 3 डबल क्रोशे, 1, 2 आता हे जरी 2 दिसत असले तरी हे आपण एकत्र विणलेले आहेत त्यामुळे इथे घ्यायचं आहे म्हणजे हे 3 काम, 3 हाफ डबल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे असे झालेले आहेत. ह्याची पुढची लाईनसुद्धा अशीच विणायची आहे, 3 चेन टर्न म्हणजे 3 खांब तीन अर्धे खांब, 1, 2, 3 आणि 3 सिंगल क्रोशे, सॉरी 2 सिंगल क्रोशे म्हणजेच मुके खांब. अशा प्रकारे इथे मानेचा शेप येईल. आता ह्या 1, 2, 3 लाईन ज्या विणलेल्या आहेत ह्याच प्रकारे पुढे आणखी 4 लाईन विणायच्या आहेत आपल्याला. म्हणजे कशा, तर एक चेन म्हणजे आपलं सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे झाले, त्यानंतर 3 अर्धे खांब, 1, 2, 3 आणि 3 खांब, 1, 2, 3 आता पुन्हा 3 चेन टर्न करायचं आहे, 3 खांब, 3 अर्धे खांब आणि 2 सिंगल क्रोशे अशा आपल्याला एकूण 7 लाईन विणायच्या आहेत. आता आपल्या 1, 2, 3, 4 झालेल्या आहेत, 5वी चालू आहे, अजून 2 लाईन विणायच्या आहेत याच प्रकारे.
एकूण 7 लाईन तशा विणायच्या आहेत आपल्याला. आता ह्या 7 लाईन मी विणून घेतलेल्या आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि 7. ह्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे, इथे एक, दोन, तीन, तीन चेन आणि हा पहिला खांब आहे, हा एकत्र विणून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर, म्हणजे ज्या ह्या चेन दिसत आहेत ह्या प्रत्येकावर एक एक खांब येणार आहेत. तीन खांब, तीन अर्धे खांब आणि दोन सिंगल क्रोशे, असे 8 होते, त्याचे आपले 7 होणार आहेत. हे दोन एकत्र विणले आपण, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि 7. हे दोन एकत्र विणल्यामुळे हे 7 झाले. आता आपल्याला टर्न करून पुन्हा प्रत्येक खांबावर एक खांब विणायचं आहे. एक, दोन, तीन, हा झाला आपला पहिला खांब. दोन, तीन, चार, पाच, सहा आणि हे दोन एकत्र विणल्यामुळे ह्या दोघांच्या जॉईंटवर घेऊया 7वा खांब. अशा प्रकारे आता ह्याच्यापुढे आपल्या दोन लाईन झाल्या 7 खांबांच्या. प्रत्येक खांबावर एक खांब, म्हणजे 7 खांब अशा आणखी आपल्याला 10 लाईन विणून घ्यायचे आहे, सॉरी 11 लाईन विणून घ्यायच्या आहेत. 11 ह्या दोन झालेल्या आहेत ऑलरेडी आणि अजून 11 लाईन विणून घ्यायच्या आहेत, प्रत्येक खांबावर एक खांब. तर ह्या 11 लाईन मी प्रथम विणून घेते. आता ह्या 7 खांबांच्या आपण किती लाईन्स विणलेल्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 13 लाईन्स विणलेल्या आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला आता कमी करत जायचं आहे. तर 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. दुसऱ्या खांबावर खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर खांब, ह्या 5व्या खांबावर खांब. आता हा जो 6वा खांब आहे हा आपल्याला स्किप करायचा आहे आणि डायरेक्ट आपण 7व्या खांबावर खांब घेणार आहेत. अशा प्रकारे पुन्हा 1, 2, 3 चेन टर्न करायचं आहे. आता इथे आपण हा दुसऱ्या खांबावर खांब घ्यायचा, तिसऱ्या खांबावर खांब, चौथ्या खांबावर खांब, हा 5वा खांब स्किप करायचा आणि डायरेक्ट ह्या 6व्या खांबावर खांब घ्यायचा. आता इथे आपले हे 5 खांब झाले. पुन्हा एकदा कमी करायचं आहे. 1, 2, 3 चेन टर्न करायचं, दुसऱ्या खांबावर खांब, तिसऱ्या खांबावर खांब, चौथा खांब स्किप करायचा आहे आणि 5व्या खांबावर खांब. आता हे इथे आपले 4 खांब झाले. 1, 2, 3 तीन चेन टर्न करायचं आहे, हे दुसऱ्या खांबावर खांब घ्यायचा, तिसरा स्किप करून 4थ्या खांबावर खांब.
अशा प्रकारे हे तीन खांबीपर्यंत आपण विणलं. आता काय करायचं आहे, हे टर्न करायचं. हे दोन खांब ह्या बाजूला यायचे आहेत. हा असा गळ्याचा भाग आहे हा. तर हे इथले दोन खांब स्किप करून ह्या बाजूला हा जो गॅप आहे तिसऱ्या खांबाचा, ह्या गॅपमध्ये पहिल्यांदा ते एक सिंगल क्रोशे घ्यायचा अशा प्रकारे. ही मान आहे अशी, आणि इथे डिझाईन विणायची आहे आपल्याला. आता तर इथे काय करायचं, ह्या गॅपमध्ये एक दोन तीन हा पहिला खांब, हा हे तीन खांब आहेत त्यातले हे दोन खांब स्किप करून ह्या तिसऱ्या खांबाचा गॅप आहे ह्याच्यामध्ये आपण डिझाईन विणत आहोत. एक खांब झालेला आहे, हा दुसरा खांब, दोन खांब, दोन चेन, पुन्हा दोन खांब, दोन चेन, दोन खांब. अशा प्रकारे इथे सहा खांबांची आपण शेल बनवलेली आहे. दोन खांब, दोन चेन, दोन खांब, दोन चेन आणि दोन खांब अशी. आता काय करायचं, आपण हा जो खांब आहे इथला, ह्या दोन खांबांच्या मधला हा जॉईंट आहे, इथे सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं अशा प्रकारे. त्यानंतर हा जो खांब आहे, ह्या खांबावर असे स्लिप स्टिच घेत आपण पुन्हा ह्या दोन खांबांच्या मधला जो जोड आहे इथे यायचा आहे. ह्या दोन खांबांच्या मधला जोड आहे इथे, एक दोन तीन, तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं. आता हे ही जी शेल घातलेली आहे त्या शेलमधल्या ह्या पहिल्या गॅपमध्ये शेल घालायची, दोन खांब, दोन चेन आणि दोन खांब. अशा प्रकारे आता इथे घ्यायचे आहेत आपल्याला तीन चेन. त्यानंतर हा जो गॅप आहे, शेल आहे, ह्याच्यामध्ये पुन्हा शेल घालायची, दोन खांब, दोन चेन आणि दोन खांब. अशा प्रकारे ह्या इथे दोन शेल तयार झाल्या. इथे एक दोन तीन, तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. ह्या शेलच्या मध्ये शेल, दोन खांब, दोन चेन आणि दोन खांब. अशा प्रकारे शेलच्या मध्ये शेल झाली. आता इथे तीन चेन घ्यायचे आहेत, एक दोन तीन, हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये घ्यायचे आहेत चार खांब, एक दोन तीन चार. तीन चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल, तीन चेन शेलमध्ये शेल, पुन्हा तीन चेन घेतलेले आहेत. आता हा दोन खांबांचा मधला जो जोड आहे इथे क्लोज करायचा. पुन्हा ह्या खांबावर स्लिप स्टिच घेऊन वरचा जोड आहे, जोड आहे हा वरचा, त्याच्यावर यायचा अशा प्रकारे.
अशा प्रकारे हा पार्ट इथे मानेकडे जोडत येणार आहे. तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं, ह्या शेलमध्ये शेल, शेलमध्ये शेल, तीन चेन. आता हे जे चार खांब आहेत त्यातल्या पहिल्या खांबावर दोन खांब, मधले हे जे दोन खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, आणि ह्या शेवटच्या खांबावर पुन्हा दोन खांब. हे चार खांब होते त्याचे सहा खांब झाले. आता तीन चेन घेऊन शेलमध्ये शेल, तीन चेन टर्न करून पुन्हा शेलमध्ये शेल, टर्न करून शेलमध्ये शेल घातलेले आहे आणि पुन्हा तीन चेन घातलेले आहेत. आता इथे काय करायचं, हे जे सहा खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर दोन दोन खांब, प्रत्येक खांबावर दोन दोन खांब म्हणजे सहाचे हे बारा खांब होतील. पुन्हा तीन चेन घ्यायच्या, शेलमध्ये शेल, तीन चेन इथे जॉईंट करायचं, ह्या जोड्यावर यायचं, पुन्हा तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन चेन. आता हे टर्न करून शेलमध्ये शेल आणि हे तीन चेन घेतलेले आहेत. इथे आल्यानंतर काय करायचं आहे, आता हे जे बारा खांब आहेत त्यातल्या प्रत्येक खांबावर खांब घालायचं आहे, परंतु मध्ये एक चेन घ्यायची. जसं आता पहिला खांब एक चेन, हा दुसरा खांब एक चेन, अशा प्रकारे एक चेन घेऊन ह्या सगळ्या खांबांमध्ये खांबांच्या वर खांब घालायचे. तर हे एक चेन घेऊन खांबावर खांब घातलेले आहेत. याच्या पुढे तीन चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल, तीन चेन घेऊन टर्न करायचं, शेलमध्ये शेल, तीन चेन. आता हे टर्न करून शेलमध्ये शेल घातलेली आहे. इथे ह्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, तीन चेन घ्यायच्या इथे, एक दोन तीन, हा गॅप जो आहे दोन खांबांच्या मधला ह्याच्यामध्ये घालायचा आहे सिंगल क्रोशा. पुन्हा इथे तीन चेन, एक दोन तीन, ह्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. एक दोन तीन, तीन चेन, सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे, असं हे लूप विणत जायचं आहे इथपर्यंत. हे सगळे लूप घालून झालेले आहेत. आता इथे तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन चेन इथे जोडायचं आहे, नंतर पुन्हा इथे वर येऊन तीन चेन, शेलमध्ये शेल. आता ही शेल घालून आपण हे इथे जोडलं, पुन्हा इथे येऊन तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन चेन घेतलेले आहेत. आता हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, तीन चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, तीन चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, तीन चेन घेऊन ह्या सगळ्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घालायचे आहेत. त्यानंतर तीन चेन घेऊन ह्या शेलमध्ये शेल घालायचं, पुन्हा टर्न करून तीन चेन, टर्न करून शेलमध्ये शेल आणि तीन चेन. ह्याच्यापुढे हे बदक कसं विणायचं ते पाहूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.